आज चौदा फेब्रुवारी मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शिवरायांचे संस्कृतीवर विद्येवर कलेवर अतिशय प्रेम होते त्यांच्या पदरी अनेक नामवंत विद्वान होते अवघ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कार कालखंडामध्ये त्यांनी अनेक ग्रंथ लिहून तयार करून घेतले सिंधखेडचा सकर्षण सकळकळे यांच्याकडून शिवरायांनी दोन ग्रंथ लिहून घेतले तर बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वर यांच्याकडून खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहून घेतला रघुनाथ पंडित यांच्याकडून राजव्यवहार कोश लिहून घेतला त्यांना धुंडराज व्यास यांनी मदत केली होती परमानंद गोविंद नेवासकर यांच्याकडून शिवरायांचे संस्कृतमधून चरित्र लिहून घेतले होते गोविंदभट्ट बर्वे यांनी राज्याभिषेक कल्पतरू नावाचे ग्रंथ लिहिला पुढे मात्र इसवी सन सतराशेपासून इसवी सन अठराशे अठरापर्यंत आट्रा म्हणजे एकशे अठरा वर्षामध्ये एकही ग्रंथ कोणीही लिहून घेतलेला नाही त्यावेळी स्वराज्याचा विस्तार अगदी कावेरीपासून वरती अटकेपर्यंत झालेला होता शिवरायांनी स्वराज्याचे सांस्कृतिक जीवन खूपच समृद्ध केले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी